भाजपनं जी दुसरी यादी जाहीर केली आहे त्या दादरा नगर हवेलीसाठी कलाबेन डेलकर यांचं नाव घोषित करण्यात आलं विशेष म्हणजे पती मोहन डेलकर यांच्या निधनानंतर कलाबेन या शिवसेनेच्या तिकिटावर पोटनिवडणूक लढत दादराच्या पहिल्या महिला खासदार झाल्या होत्या मात्र आता त्यांना भाजपनं तिकीट दिल्यानं ठाकरेगडासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे